हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपलं मेक सायन्स इझीमध्ये. तर आजचा आपला टॉपिक आहे ब्रायोफायटा, जो अबीजपत्री वनस्पती यातील दुसरा विभाग आहे. आणि ब्रायोफायटा गटामध्ये कोणत्या वनस्पती येतात आणि या वनस्पतींचे गुणधर्म कोणते आहे, यांची उदाहरणे कोणते आहे, आज आपण यांची माहिती घेणार आहोत. तर त्याआधी इथे अत्यंत सोपा असा विषय किंवा एक कृती तुम्हाला दिलेली आहे, एक छोटीशी माहिती आपण बघू इथे की काय करायचं आहे. निरीक्षण करा आणि चर्चा करा. तर कशाचे निरीक्षण करायचे आहे, तर आपण बघतो की पावसाळ्यामध्ये ज्या जुन्या भिंती असतात किंवा जिथे कुठे ओलसरपणा असतो किंवा जिथे कुठे पाणी साचून असते किंवा जिथे कुठे ओलावा असतो, त्या ठिकाणी आपल्याला भिंतीवरती किंवा विटांवरती आपल्याला हिरवंगार एक गालिच्यासारखी रचना आपल्याला पाहायला मिळते. आता ही हिरवंगार गालिच्यासारखी रचना म्हणजे काय आहे, तर ही एक वनस्पतीच आहे. ओके मुलांनो, तर या वनस्पतींची जी रचना ही गालिच्याप्रमाणे दिसते. आणि या वनस्पतीला जर आपण भिंगाखाली निरीक्षण केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये त्या वनस्पतीची विशिष्ट रचना बघायला मिळते. तर याच वनस्पतींची आज आपण माहिती घेणार आहोत की या वनस्पती कोणत्या आहेत. तर आपण पावसाळ्यामध्ये या वनस्पतींचे निरीक्षण केलेलेच आहे, तर या वनस्पतींचं काय नाव आहे आणि यांचे गुणधर्म काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, याची आपण माहिती घेऊ. तर या वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हटले गेलेले आहे. तर उभयचर का बरं म्हणतात, कारण की या ओल्या मातीमध्ये वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र यांना पाण्याची गरज भासते. ओके मुलांनो, तर ह्या वनस्पतींना उभयचर का बरं म्हणतात, कारण त्या ओलसर मातीमध्ये तर वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र यांना पाण्याची गरज असते. त्याचप्रमाणे ह्या ज्या वनस्पती आहे ह्या बहुपेशी आणि स्वयंपोषी असतात आणि निम्नस्तरीय असतात. आता आपण बहुपेशी आणि स्वयंपोषी यांचा अर्थ आपल्याला माहितीच आहे, आणि निम्नस्तरीय म्हणजे निम्नस्तरातील यांची जी काही उंची आहे तुम्ही तर बघितलेलीच आहे, कारण की यांची जी रचना आहे ही गालिच्याप्रमाणे असल्यामुळे यांची काही जास्ती वाढ होत नाही. एकदम छोट्या स्वरूपातील ही वनस्पती आहे, परंतु बहुपेशी आहे आणि हिरवंगार दिसत आहे, याचा अर्थ तिथे त्यांच्यामध्ये काय आहे, क्लोरोफिल हा घटक आहे, हरितद्रव्य आहे. आणि हरितद्रव्य आहे म्हणजे याचाच अर्थ ह्या वनस्पती कशा आहे, स्वयंपोषी आहेत. ओके मुलांनो, त्याच्यानंतर आपण बघू की यांच्यामध्ये जे प्रजनन आहे हे बीजाणू निर्मितीने होते. आता आपण हा जो गट आपण बघत आहोत किंवा ही जी सृष्टी आपण बघत आहोत, ही सृष्टी म्हणजे अबीजपत्री वनस्पतींची सृष्टी आहे. आणि अबीजपत्री वनस्पती म्हणजे कोणत्या, ज्यांना फुले किंवा फळे येत नाही. आणि जरी फुले फळे आली नाही, मात्र या वनस्पतीमध्ये बीजाणू निर्माण होतात आणि या बीजाणूंच्या द्वारे इथे वनस्पतींचे प्रजनन केले जाते, म्हणजे या बीजाणूमार्फत नवीन वनस्पती तयार होतात. त्याच्यानंतर या विभागातील जी वनस्पती असते त्यांची रचना चपटी आणि रिबिनीसारखी लांब असते. तर इथे आपण बघत आहोत माहिती की या वनस्पतींची जी रचना आहे ही चपटी आणि रिबिनीसारखी लांब असते. काही काही वनस्पती चपट्या आणि रिबिनेसारख्या असतात, तर काही काही वनस्पती, जसं उदाहरणार्थ आपण जो गालिच्याचं उदाहरण घेतलं आहे जो आपण पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, त्यांची रचना अत्यंत मऊ आणि एकदम सॉफ्ट असते, एकदम बिलकुल गालिच्याप्रमाणे एकदम अत्यंत सॉफ्ट, अत्यंत मऊ. आपल्याला आपण जर त्यांना हात लावलं तर त्यांची जी रचना अत्यंत आपल्याला मऊ वाट मऊ आणि अशी सॉफ्ट वाटते. त्याच्यानंतर आपण बघू की यांना खरी मूळखोड पाने असे अवयव नसतात. आता खरी मूळखोड पाने अवयव म्हणजे काय, तर या वाक्याचा अर्थ काय आहे, तर पाने नसतात पण पानांसारखी रचना असते, आणि मुळे तर नसतात पण मुळांसारखे अवयव असतात. म्हणजे पानांसारखी जी रचना दिसते त्यांना आपण पाने म्हणत नाही, मुळांसारखी जी रचना दिसते त्यांना मूळ असं म्हणता येत नाही, त्यांना मुलाप असे म्हणतात. तर जी रचना दिसते आपल्याला पानांसारखी किंवा मुळांसारखी, तर ती ॲक्च्युली ते पानही नाही आणि ते मुळही नाही, आणि म्हणूनच असं म्हणण्यात आलं आहे की यांना खरी मुळे किंवा पाने फुले नाहीत बा. तसे तर यांना फुले आणि बिया तर येतच नाही. तर हे जे अवयव आहे, पानांसारखी जे काही रचना आहे, जी काही मुळांसारखी जी रचना आहे, ती फक्त आपल्याला भासते की नाही बा, जी मुळांसारखी रचना आहे ती असं आपल्याला वाटते की नाही बा ते मूळ आहे वनस्पतीचे. जी पानांसारखी रचना दिसते असं आपल्याला वाटते त्यांना बघितल्यानंतर की ते पान आहे, पण ॲक्च्युली ते पान आणि मूळ हे अवयव नाहीत.
नंतर यांना संवहनासाठी विशिष्ट उती नसतात. आता संवहनासाठी म्हणजे कोणत्या, जसं उदाहरणार्थ जलवाहिनी आणि रसवाहिनी, या उती यांच्यामध्ये नसतात. आणि या वनस्पतीची आपण उदाहरणे जाणून घेऊ. जसं उदाहरणार्थ मॉस, तर आपण या वरील कृतीमध्ये जी वनस्पती आपण ज्या वनस्पतीची आपण माहिती घेतली ती वनस्पती म्हणजे कोणती आहे, मॉस. आणि हिलाच फ्युनेरियासे सुद्धा म्हणतात. म्हणजे ज्या वनस्पतीचा गालिचा आपण पावसाळ्यामध्ये भिंतीवरती किंवा विटांवरती किंवा ओलसर ठिकाणी बघतो ती वनस्पती कोणती आहे, मॉस किंवा फ्युनेरिया. नंतर आहे मर्केन्शिया आणि अँथोसिरस. तर यांची रचना आपण पुढील आकृतीमध्ये पाहून घेऊ थोडी. तर इथे बघा, इथे ही जी पहिली जी वनस्पती आहे ही आहे फ्युनेरियाची. तर इथे आपल्याला ही पानांसारखी रचना दिसत आहे, हिरवीगार. आता ही जी पानांसारखी रचना आपल्याला दिसत आहे, परंतु हे पानं नाहीत. हा आपल्याला फक्त भास होतो आहे की असं वाटते आपल्याला की नाही बा ही पानं आहे. आणि म्हणूनच त्यांनी वाक्य वापरलेलं आहे की खरी मूळ खोड पाने नसतात बा. नंतर इथे आपल्याला हे छोटे छोटे बारीक, अत्यंत बारीक आपल्याला तंतू दिसत आहे, तुम्ही बघा इथे. तर यांना म्हटलेलं आहे मुलाभ, ही जी रचना दिसत आहे. तर ही आपल्याला मुळांसारखी रचना दिसत आहे, पण ॲक्च्युली हे मुळं नाहीत. तर या अवयवाचं नाव आहे मुलाभ. या अवयवाचं नाव काय आहे, मुलाभ. कारण आपण या वनस्पतीचे गुणधर्म आधीच अभ्यासले की या वनस्पतींना मूळ खोड पाने नसतात, खरी मूळ खोड पाने नसतात. फक्त आपल्याला त्यांचा आभास होतो आहे की नाही बा असं वाटते की हे मूळ आहे, पण ॲक्च्युली हे मूळ नाही. तर यांना मुलाभ असे म्हणतात. नंतर आपण बघू दुसरं उदाहरण मर्केन्शिया. तर इथे सुद्धा बघा, मर्केन्शियामध्ये सुद्धा आपल्याला हे हिरव्या रंगाचं पानासारखं अवयव दिसत आहे. त्याचप्रमाणे इथे हे छोटे छोटे तंतू दिसत आहे, बारीक तंतू, ज्याला मुलाभ असं म्हटलेलं आहे. आणि वृंत, इथे फुलासारखा सुद्धा भाग आपल्याला दिसत आहे. तर हा जो फुलासारखा भाग आहे याला संपुटिका म्हणतात, आणि याचं जे देठ आहे त्याला म्हटलं आहे वृंत. तर ही सुद्धा वनस्पती आहे, हिचं नाव आहे मर्केन्शिया. आणि ही सुद्धा आपल्याला ओल्या ठिकाणी किंवा जिथे कुठे पाणी साचून असते किंवा जिथे कुठे यांना ओलावा मिळतो त्या ठिकाणी ही वनस्पती आपल्याला पाहायला मिळते. नंतर आपण तिसरं उदाहरण बघू. तिसरं उदाहरण आहे इथे अँथोसिरॉस. तर इथे अँथोसिरॉसमध्ये सुद्धा बघून घे, इथे आपल्याला हिरवगार ही पानांसारखी रचना दिसत आहे. आणि इथे आपल्याला थोडंफार फुलांप्रमाणे किंवा खोडाप्रमाणे ही रचना दिसत आहे, पण हे ॲक्च्युली पानंही नाही आणि खोडही नाही. तर हे जी पानांसारखी रचना आहे त्याचा आपल्याला फक्त भास होतो आहे, असं वाटते की नाही बा ही पाने आहे, पण ॲक्च्युली ही पाने नाही. त्याचप्रमाणे ही खोडांसारखी रचना दिसते, पण यांना आपण खोड म्हणत नाही, ते यांना म्हटलेलं आहे संपुटिका. तर ही वनस्पती आहे अँथोसिरॉस. तर आपण ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची माहिती घेतलेली आहे, आणि याची उदाहरणे कोणती आहे, यांची वैशिष्ट्ये कोणती आहे, हे सुद्धा आपण जाणून घेतलं आहो. तर आय होप मुलांनो हा जो टॉपिक आहे हा अत्यंत सोपा टॉपिक आहे. आणि आता तर पावसाळ्याचे दिवसही नाही, परंतु ज्या ठिकाणी आपल्या घरी किंवा आपल्या आजूबाजूला ज्या ठिकाणी तुम्हाला ओलावा दिसतो त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच निरीक्षण करा. तुम्हाला त्या ठिकाणी ही वनस्पती म्हणजेच मॉस ही वनस्पती तुम्हाला तिथे नक्कीच आढळेल. आणि हिला तुम्ही सूक्ष्मदर्शकाखाली नक्कीच निरीक्षण करा. तर तुम्हाला याचे पानांसारखे भाग, म्हणजे जो हिरवागार भाग दिसतो आपल्याला पानांसारखे, ते भाग आपल्याला पाहायला मिळतील नक्की. तर आय होप मुलांनो की हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला अत्यंत चांगल्या तऱ्हेने समजला असेल. आणि अशाच प्रकारे सायन्सचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती नक्कीच क्लिक करा, की जेणेकरून तुम्हाला सायन्सचे नवीन नवीन व्हिडिओज मिळत राहतील. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मुलांनो.